कलम 370 रद्द झाल्याचे पेढे वाटता आतषबाजी करता 371 मतदारसंघातील घोळाचं काय? पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंचा सवाल. ट्रोलिंग करून झालं असेल तर मदत कार्याला या, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा विरोधकांना टोला. पूरग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून जीआरमध्ये बदल, तातडीच्या मदतीसाठी दिवसांमध्ये कपात, आता दोनच दिवसात मिळणार मदत. चार दिवसांच्या पावसानं पुणे बेंगळुरू महामार्गावर मालवाहतूक करणारे ट्रक अडकले, पुरामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा मुंबईकरांना फटका, मुंबईत भाज्यांची आवक घटली, भाज्यांचे दरही वाढले. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, C90 विमानाद्वारे औरंगाबाद शहरापासून 50 किलोमीटर पश्चिम दिशेला कृत्रिम पावसाचा प्रयोग. नमस्कार, मी श्रीजित मराठे. आपण पाहताय चौसर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. ईव्हीएम मशीन हॅक करून भाजप निवडणूक जिंकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याविरोधात मुंबईत विरोधकांचा मोर्चा काढला जाणार आहे आणि याचं नेतृत्व स्वतः राज ठाकरे करणार आहेत. पाहूया. शुक्रवारी मुंबईत मनसेचा कार्यकर्ता मेळावा झाला आणि यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ईव्हीएम मशीनवर निवडणुका न करता बॅलेट पेपरचा वापर निवडणुकीसाठी करण्यात यावा यासाठी राज ठाकरे यांनी विरोधकांची मोट बांधली आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे यांनी कोलकात्याला जाऊन ममता बॅनर्जी तर दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. आता सर्व विरोधक एकत्र येऊन येत्या 21 ऑगस्टला मुंबईत ईव्हीएम विरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सहभागी होतील. त्याआधी महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत एक फॉर्मही पोहोचवण्यात येईल. या फॉर्मच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात येणार आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना रामायणातला दाखला दिला. रामराज्यात लोकांचा संशय कसा दूर केला गेला आणि भाजप असा संशय का दूर करत नाही असा प्रश्न विचारला. राज ठाकरे यांनी दिलेलं उदाहरण भाजपला नक्कीच खिंडीत पकडणारं आहे. आपण राम मंदिराचा विषय बोलतोय ना, बरोबर की नाही? राम मंदिर आता हे आणतीलच, मंदिर वही बनायंगे वगैरे सगळं सुरू करतील पेढे वाटायला. आणि मग जर समजा रामाचं मंदिर होणार असेल, मग त्या रामराज्यामध्ये काय घडलं होतं? लंकेवरनं ज्या वेळेला सीतामाई परत आली त्यावेळेला एका धोब्याने संशय घेतला होता, बरोबर ना? आणि त्या एका धोब्याच्या संशयावरनं रामाने सीतामाईला वनवासात पाठवून दिलं होतं, एका धोब्याच्या संशयावरती. मग जर या देशातले करोडो लोक जर समजा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरती संशय व्यक्त करत असतील तर ते रद्द करून हे सरकार बॅलेट पेपरवरती का नाही येत? रामासारखं वागायचं नाही, रामासारखी गोष्ट करायची नाही, फक्त मंदिरं बांधायची. या देशात काय मंदिरांची कमतरता आहे का? मेळाव्यात आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी भाजप सरकार देशाला कशा प्रकारे अधोगतीकडे नेत आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर केलाच, सोबतच जनतेच्या प्रश्नाशी भाजपच्या नेत्यांना काहीही देणं घेणं नसल्याचीही टीका केली. जगात कोणतेच प्रगत देश ईव्हीएम वापरत नाहीत, मग भाजपकडून ईव्हीएमचा आग्रह का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. यासाठीच महाराष्ट्रात सार्वमत घेण्यात येणार आहे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. म्हणून मला एक विचार केला की बाबा मग आपण जर समजा अशा प्रकारे जर समजा मतदानच घ्यायचं, सार्वमतच घ्यायचं ठरवलं तर मग एक महाराष्ट्रामध्ये एक सार्वमत घेऊ. आणि म्हणून एक फॉर्म काढला, हा एक फॉर्म काढला की शिक्क्यावरती शिक्का मोर्तब, माझं मत शिक्क्याला. प्रति
मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग भारत महोदय, जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे, त्यामुळे मी नाव लिहायचं तिथे, भारताचा नागरिक आणि मतदार या नात्याने यापुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात अशी माझी मागणी आहे. मतदान कुठल्या पद्धतीने व्हावं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि म्हणूनच माझी मागणी पूर्ण व्हायला हवी, कारण या देशामध्ये जनता हीच सार्वभौम आहे. राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे भाजपला अडचणीत आणणारे आहेत. राज ठाकरेंच्या आजच्या भाषणानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात राजकीय घमासान होणार हे नक्की. भाजपला घेरण्याची पुरेपूर तयारी मनसेनं आणि मनसेच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी केली आहे. उमेश करंजकर, मुंबई AM न्यूज. राज ठाकरे यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली आणि शिवसेनेच्या 4 खासदारांना ठरवून पाडण्यात आलं असा देखील त्यांनी आरोप केला. पाहूया. ह्याला आतून माहिती होतं सरकार येणार, मंत्रिमंडळात कोणाकोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं. कोणाला नाही घ्यायचं तर शिवसेनेच्या 4 सिनियर लोकांना नाही घ्यायचं. टाळ्या वाजवण्यासारखं काय याच्यात? तुम्ही यांची बदमाशी नीट समजून घ्या. जर उद्या सरकार आलं तर या 4 लोकांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यावं लागेल, त्यांना मंत्रिमंडळात आम्हाला घ्यायचं नाही आहे. म्हणजे काय करायचंय? पाडायचंय. बरोबर. तेवढ्या 4 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या. बरोबर. माझ्याकडे तो हे पण आहे, त्याचे कुठे आहे ते, ह्याच्यात शेवटी आहे. गंमत बघा त्याची, कुठे यायचा आकडाच तो जायचं. हा, हे अमरावती अनंतराव अडसूळ नको होते, नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर. एक माणूस पाहिजे होता जो सतत हिंदू मुस्लिम तणाव ठेवेल. बकबक बकबक करून हिंदू मुस्लिम काय होतं ते काहीतरी बोलतात, मग आमच्या लगेच ताट होतात. पाहिलं पाहिलं कसा बोलतो तो, हरामखोरांना चिरलेच पाहिजेत, मग आमचे सगळे सुरू होतात विड्या घेऊन तयार. मग तिथे एक MIMचा निवडून आणला गेला. का? साध्य बघा काय झालं. एक तुम्हाला तणाव निर्माण करायला एक माणूस पण पाहिजे आणि एक सिनियर शिवसेनेचा चंद्रकांत खैरे मला आम्हाला नको आहे. अडळराव पाटील सिनियर, मला असं वाटतं 4-5 वेळा खासदार झाले होते, हे सगळे 4-4 वेळा खासदार झालेले लोक आहेत, नकोत. मग तिकडे अमोल कोल्हे निवडून आले. अनंत गीते सिनियर माणूस मंत्रिमंडळात नको म्हणून तिकडे तटकरे निवडून आले. बरोबर आहे. ती अशी सगळी माणसं निवडून आणली आणि एक आठवड्यापूर्वी जो शिवसेनेमध्ये होता जो काँग्रेसमध्ये आला, जो काँग्रेसला नको होता तो काँग्रेसचा खासदार झाला आणि काँग्रेसचे सगळे पडले. तर शिवसेनेच्या 4 ज्येष्ठ खासदारांना ठरवून पाडण्यात आला असा आरोप केला आहे राज ठाकरे यांनी. 370 कलम हटवल्याचा आनंद साजरा करत असताना 371 मतदारसंघांमध्ये जो घोळ झाला त्याविषयी कुणी काहीच बोलत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. 54 लाख मतांचा घोळ या 371 मतदारसंघांमध्ये झाल्याचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केलाय. पाहूया. 370 कलमावरती सगळेजण पेढे वाटतायत, पण 371 मतदारसंघामध्ये या देशामध्ये घोळ निर्माण झाला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 371 मतदारसंघामध्ये मतदान ज्यांनी जितक्या लोकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्ती मतदान काउंटिंगच्या वेळेला बाहेर आलं. जवळपास 54 लाख मतांचा फरक आहे या फक्त 371 ह्याच्यामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा AM न्यूज. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आपण पाहत आहे चौसर. राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात जोरदार भाषण केलं आणि सरकारवर टीका केली. बंगालच्या दौऱ्यावर गेलेलो असताना भाषा अभिमान काय असतो हे बंगालमध्ये अनुभवायला मिळाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. असं आपल्याकडे का नाही घडत असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाहूया.
एवढ्या भाषा होत्या, एवढी माणसं होती, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा होत्या आणि त्या भाषा होत्या म्हणून ती प्रांत रचना करावी लागली. आणि ती प्रांत रचना केल्यानंतर आज हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज त्या सगळ्या तुमच्या अस्मिता खोडून टाकतायत. तुमचं म्हणून काही राहणारच नाहीये. प्रत्येक राज्याचं हेच करणार आहेत. अस्मिता काय असते ना, मी परवा दिवशी गेलो होतो त्या पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींना भेटायला, मंत्रालयात गेलो त्यांचं, आपल्या मंत्रालयाची अशी बिल्डिंग होती, मंत्रालयात गेलो, लिफ्टमध्ये शिरलो, काय असेल लिफ्टमध्ये, मला तर मला मला भरूनच आलं. लिफ्टमध्ये म्युझिक लावतात माहिती, आपल्यासारखं नाही, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद करा, दरवाजा बंद कीजिए. एक कोणतरी घरडं कधीतरी कोकलं असं माहिती, दरवाजा बंद कीजिए म्हणून सांगत, तसं नाही. किशोर कुमारची बंगाली गाणी लागली होती, आमच्या मंत्रालयामध्ये आमच्या लता मंगेशकरांची, आशा भोसलेंची, आमच्या विविध वेगवेगळ्या संगीतकारांची, या महाराष्ट्राने एवढं संगीतावरती एवढं काम केलेलं आहे आजपर्यंत, ही आमची मराठी गाणी आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये लागतील काय? याला म्हणतात अभिमान, माझ्या भाषेचा अभिमान. राज ठाकरे यांनी या मेळाव्यात भाजपवर घणाघाती टीका केली. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जींनी ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. जर निकाल ठरलाच असेल तर निवडणुका लढवायच्या कशाला, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला. ममता बॅनर्जी यांची मी भेट घेतली, याच विषयासाठी घेतली की भारतीय जनता पक्षाचं जर हे असंच चालू राहिलं, अशाच गोष्टी जर चालू राहिल्या, याच्यापुढे निवडणुका लढवायला नकोत. आणि त्या दोन्ही व्यक्तीने हे मान्य केलं की बरोबर बोलताय, की हे गडबड आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गडबड आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की या संपूर्ण सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बरोबर आहोत. हे काय माझं आंदोलन नाहीये. निवडणुका ज्यावेळेला होतात त्यावेळेला निवडणुकीमध्ये हार जीत ही असतेच असते. हार पण मान्य करावी, जीत पण मान्य करावी. पण जर समजा कोणी फसवत असेल तर काय करायचं? तुम्ही सगळाच संपूर्ण सगळी अख्खी यंत्रणा कामाला लावणार, सगळ्या गोष्टी करणार, पैसे खर्च करणार, भाषणं करणार, प्रचार करणार, घरोघरी जाणार, मेहनत करणार, सगळ्या गोष्टी करणार, आणि रिझल्ट जर समजा ठरलेलाच असेल तर मग हा सगळा द्राविडी प्राणायाम करायचा कशासाठी? UAPA विधेयकावरूनही राज ठाकरे यांनी टीका केली आणि विरोधकांना विरोध मोडून काढण्यासाठी, विरोधकांना नाहक अडकवण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ शकतो असा इशाराही दिला. पाहूया. UAPA नावाचा कायदा म्हणजे आत्ता जो आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिस्ट प्रिव्हेन्शन ऍक्ट, UAPA, या कायद्याची भारताला गरज नाही. कारण भारतावर झालेले आजवरचे हल्ले हे आतंकवादी संघटनांनी केलेले आहेत व अशा प्रकारच्या कायद्याचा उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होतो हे भारताने आजवर पाहिलेले आहे. उदाहरणार्थ 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी पोटा हा कायदा लागू केला होता. याचा उद्देश आतंकवादी कारवायांना बळ दे, त्याच्यावरती काय कंट्रोल करणे, त्या कारवायांवरती, याच्यासाठी तो केला होता. या कायदा अंतर्गत 4039 केसेस संदर्भात 1031 लोकांना अटक झाली होती, मात्र केवळ 13 जणच दोषी ठरले आणि 2004 साली हा कायदा बंद करण्यात आला. आताचा कायदा काय म्हणतो, हा करतायत तो, एका माणसावरती जरी संशय आला
तरी त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येईल. दहशतवादाची व्याख्या काय ती नाही दिली. म्हणजे उद्या जर या देशामध्ये कोणी राजकीयदृष्ट्या आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर हे ठरवणार की तिकडे गेलात तुम्ही, आंदोलन केलं तुम्ही, धमकावलं तुम्ही, दहशतवादी आहात हे ठरवणार तुम्ही आहात, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? अमित शहा यांना. तेव्हा राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आणि सरकार सगळं काही आपल्या हातात घेण्याचा सरकारचा डाव आहे असा देखील त्यांनी आरोप केला. एक छोटासा ब्रेक घेऊया, चौसरमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा एम न्यूज.